वायुसेनेचं सुखोई विमान कोसळलंय. नाशिक जिल्ह्यातल्या वावी ठुशी गावात वायुसेनेचं सुखोई विमान कोसळलं. या गावातल्या द्राक्ष बागेत सकाळी हा विमान अपघात झाला. हिंदुस्थान एरोनॉटिकल्सच्या कारखान्याजवळचा अपघात झालाय. ओझर मेघमधलं हे विमान वावी ठुशी गावात कोसळलं. विमानाच्या वरच्या भागात बिघाड झाल्याचं वैमानिकाच्या लक्षात आलं. त्यामुळे दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या मदतीनं उड्या मारल्या. दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. वैमानिकांनी उड्या मारल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमान जळून खाली कोसळलं. यात विमानाचे पत्रे आणि जळणारे भाग शेतात काम करणाऱ्या काही मजुरांना लागल्यामुळे ते जखमी झालेत. त्यांच्यावर पिंपळगावातल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे विमान कसं कोसळलं असेल ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय. विमानाच्या वरच्या भागात काही बिघाड झाला हे वैमानिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर तातडीने दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या मदतीनं जमिनीवर उड्या टाकल्या आणि त्यानंतर विमानात मोठा स्फोट होऊन विमान एका द्राक्षाच्या बागेत कोसळलं आणि तिथे काम करणाऱ्या काही मजुरांना त्या विमानाचे पत्रे लागलेत. त्यामुळे ते जखमी झालेत. या जखमींना पिंपळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये ही दुर्घटना घडली. सुखोई विमान कोसळलंय. वावी ठुशी या गावामध्ये द्राक्षाच्या बागेत सकाळी हा अपघात झाला. हिंदुस्थान एरोनॉटिकल्सच्या कारखान्याजवळचा अपघात झालेला आहे. ओझर मेघमधलं हे विमान या गावामध्ये कोसळलं. विमानाच्या वरच्या भागामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे हे वैमानिकाच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पॅराशूटच्या मदतीनं या दोन्ही वैमानिकांनी विमानातून खाली उड्या घेतल्या. त्यानंतर तात्काळ विमानात मोठा स्फोट झाला आणि विमान जमिनीवर कोसळलं. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, एका द्राक्षाच्या बागेत हे विमान कोसळलंय म्हणजे निश्चित तिथे परिसरामध्ये गर्दी जमलेली असणार आहे. काय आत्ता नेमके अडचण निर्माण होते या सगळ्या इथल्या या विमानाचे अवशेष शोधण्यामध्ये आणि एकंदरीत काय आत्ताची परिस्थिती आहे? खरंय, वावी गोरठाण या परिसरामध्ये हे विमान पडलेलं आहे. योगेश घोलप यांच्या शेतामध्ये हे पडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा जो द्राक्ष बाग आहे तो पूर्णपणे या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. तिथे राहणारा एक श्याम नावाचा मुलगा आहे, तो सुद्धा या अपघातामध्ये जखमी झाला आहे. त्याला पिंपळगावला उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. मात्र या ठिकाणी जे काही यंत्रणा पूर्णपणे पोहोचल्या पाहिजेत त्या या ठिकाणी पोहोचत नाहीत आणि त्यामुळे मोठी जी अडचण आहे ती या लोकांसाठी झालेली आहे. कारण की अनेक अग्निशामक दलाच्या गाड्या अँब्युलन्स अजूनपर्यंत इथं पोहोचू शकलेले नाही. कारण की रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे आणि ते ट्रॅफिक असल्यामुळे अँब्युलन्स या ठिकाणी येत नाहीये. त्यामुळे दुचाकीवरच सर्व अधिकारी या ठिकाणी येणं पसंत करतायत आणि तातडीनं या ठिकाणी. योगेश, तुमच्याकडनं वेळोवेळी या संदर्भातली सगळी माहिती घेणार आहोत. सध्या तुम्हाला धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.